ठेकेदाराकडून एक लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटकेत असलेले कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलवडे आणि बांधकाम व्यावसायिक राहुल कणेगावकर यांची बुधवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली मजूर पुरवण्याची निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर हे काम सुरू करण्याचा आदेश काढण्यासाठी नलवडे यांनी ठेकेदाराकडे एक लाख रुपये लाचेची मागणी केली होती पण लाची रक्कम प्रत्यक्षात त्यांनी स्वीकारली नाही ही रक्कम कणेगावकर यांच्याकडे देण्यास सांगितले त्यानुसार कणेगावकर यांनी कुपवाड रस्त्यावरील लक्ष्मीनगर येथील त्यांच्या सह्याद्री कन्स्ट्रक्शनमध्ये लाचीची रक्कम स्वीकारली होती लाचलुजवत प्रतिबंधक विभागानं चार दिवसांपूर्वी ही कारवाई केली होती नलवडे आणि कणेगावकर यांना चार दिवस पोलीस कोठडी मिळाली होती कोठडीची बुधवारी मुदत संपल्यानं त्यांना पुन्हा न्यायालयात उभे करण्यात आले होते न्यायालयानं त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचा आदेश दिला